आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. तरुणांना दारू नको दूध प्या, 31 साठी रयत क्रांती संघटनेच्या वतीने इचलकरंजीत दूध वाटप. वर्षाचा शेवटचा दिवस 31 डिसेंबर म्हटलं की सेलिब्रेशन पार्टी आलीच. विशेषतः तरुणाई जल्लोष करीत असते. सेलिब्रेशन नावाखाली दारू शिवाय मजा नाही असा समज तरुणात वाढत चालला आहे. यामुळे रयत क्रांती संघटना इचलकरंजीच्या वतीने 31 ची पार्टी दूध वाटप करून अनोख्या पद्धतीने साजरी करण्यात आली. रयत क्रांती संघटना इचलकरंजी शाखेच्या वतीने 31 डिसेंबर रोजी दारू नको दूध प्या या अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. बसस्थानक शिवतीर्थ येथे रयत क्रांती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सुरेशदादा पाटील, वाहतूक नियंत्रण अधिकारी पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी नव्या वर्षाचे स्वागत क्षणभंगूर आणि आरोग्यास घातक दारू प्राशन करून करण्याऐवजी दूध प्राशन करा असा संदेश देत समाजाला घटक व्यसनांपासून दूर ठेवण्याच्या हेतूने हा अनोखा उपक्रम आयोजित केला होता. यावेळी रयत क्रांती संघटनेचे संतोष कांदेकर, विनायक कलढोणे, संदीप भातमारे, सचिन आठवले, सतीश शिंदे, प्रेम आवळे आदींसह इचलकरंजी शहरातील असंख्य युवक उपस्थित होते. महानकर न्यूज साठी इचलकरंजीहून संदीप इंगळे. दारू न पिता दूध प्या असा संदेश देण्यासाठी युवा आघाडीचे इचलकरंजी शहराचे अध्यक्ष संदीप भातमारे, शहर इचलकरंजी रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष विनायक कलढोणे, कोल्हापूर जिल्हा संपर्क प्रमुख अध्यक्ष आमचे मित्र संतोष कांदेकर आणि विशेष करून या इचलकरंजी शहराचे ट्रॉफिकचे PI साहेब आमचे पवार साहेब आणि या ठिकाणी आमचे मित्र बोरगावहून आलेले महाजन, या ठिकाणी गणेश जाधव असतील, आमचे सावर साहेब आहेत आणि इतर जमलेले सर्व ट्रॉफिकमध्ये पोलीस आमचे बंधू आहेत. जमलेल्या सर्व बंधू रयत क्रांती संघटनेचे विचार हे चांगले आहेत आणि ते लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम रयत क्रांती संघटनेचा बिल्ला लावणारा प्रत्येक कार्यकर्ता करेल या अपेक्षेने आम्ही गावागावात आणि जिल्ह्या जिल्ह्यात रयत क्रांती संघटनेच्या शाखा काढतो. खरं म्हणजे आज सगळ्या पक्ष असतील, वेगवेगळे संघटना असतील, या सामाजिक कामाकडे त्यांनी दुर्लक्ष केलेलं आहे. अनेक कामं आहेत या समाजामध्ये, पण त्या कामाकडे या संघटनाने आणि पक्षाने दुर्लक्ष केलेलं आहे. पण रयत क्रांती संघटना पुन्हा एकदा सामाजिक कामाकडे वेगळ्या नजरेने बघून या ठिकाणी सामाजिक कामामध्ये मदत करायची भूमिका या संघटनेची आहे. कदाचित बोध आणि आमचे विचार मिळण्यामुळे या संघटनेच्या माध्यमातून गावातल्या शेवटच्या माणसापर्यंत आणि सामान्य माणसांच्या पर्यंत पोहोचून त्याचे प्रश्न सोडवणे, त्याच्या अडचणी सोडवणे, त्याला मदत करणे हा एकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून रयत क्रांती संघटना वेगवेगळ्या आघाडीवर काम करायला लागलेली आहे. पवार साहेब, तुम्हाला सांगायला मला अभिमान वाटतो. परवा माझ्या समोर एक मंदिराजवळ, हनुमान मंदिराजवळ एकाचा ऍक्सिडेंट झाला.